पनवेल नगराचे महानगर झाले, परंतु येथील संस्कृती आणि परंपरा आजही कायम असल्याची साक्ष देवाच्या हंडीने मंगळवारी दिली आहे. एकीकडे शहर परिसर आणि सिडको नोड मध्ये लाख मोलाची बक्षिसे आणि उंचच उंच थर पनवेलकर अनुभवत असतात, तर दुसरीकडे कुठलेही मानवी थर न लावता तसेच बक्षिसाविना देवाची हंडी यंदाही मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. नाथ संप्रदायांची भक्ती परंपरा असलेली देवहंडी लोकप्रियतेच्या शिखरावर आजही कायम आहे. सुमारे 288 वर्षांपूर्वी म्हणजेच 1720 मध्ये बाळाजी पंत बापट यांनी पंढरपूर येथून 8 इंच उंचीची विठ्ठलाची मूर्ती पनवेलमध्ये आणली. त्यांची प्राणप्रतिष्ठा करून ते येथेच स्थायिक झाले. त्यानंतर नारळी पौर्णिमेच्या दिवसापासून ते पुढील 10 दिवस म्हणजेच गोकुळाष्टमी पर्यंत नामसंकीर्तन होत असते. तर गोपाळकाळ्याच्या दिवशी साधारणतः 6 ते 7 फूट उंचीवर बांधलेल्या सुमारे 25 हंड्या फोडण्यात येत असतात. या हंडा फोडण्यासाठी कुठलेही मानवी थर लावले जात नाहीत, तसेच बक्षिसही दिली जात नाहीत. नाथ संप्रदायाची ही भक्ती परंपरा शहरात अनेक ठिकाणी आहे. पारंपरिक वाद्यांवर ताल धरत नाथांची फौज देवहंड्या फोडण्यासाठी दाखल होते. पनवेल नगराचे आता महानगर झाले असले तरी आमची ही परंपरा वर्षानुवर्ष कायम राहील असा विश्वास या हंडीत सहभागी होणाऱ्या नाथ फौजेतील गोपाळांनी व्यक्त केला आहे. पनवेलमध्ये ठिकठिकाणी झालेल्या या दहीहंडी महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रचंड गर्दी होती.